नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे पुनश्च स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहूया राजकीय क्षेत्रातील एक खळबळजनक बातमीपत्र। काँग्रेसचे पी एन पाटील यांच्यासह मुलगा मुलीवर गुन्हा दाखल। सुनेला शिवीगाळ, मारहाण करत 1 कोटीची मागणी, राजकीय क्षेत्रात खळबळ। पाहूया सविस्तर बातमीपत्र। कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व विद्यमान आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन पाटील यांच्यासह मुलगा व मुलीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुनेला शिवीगाळ करून मारहाण करत 1 कोटीची मागणी केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। या तक्रारीवरून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावरची फिर्याद आमदार पी एन पाटील यांच्या सुनबाईने कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे। कराड शहर पोलिसामध्ये 498 अ, 417, 323, 504, 506 आणि 34 या भारतीय दंडविधान कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आलेली आहे। दरम्यान काँग्रेसच्या विद्यमान आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे।